सुदृढ आरोग्याचं रहस्य आहारात दडलेलं आहे याबाबत जनजागृती करण्यासाठी नांदेडच्या कृषी विभागानं रानभाज्या महोत्सव आयोजित केला आहे। मुबलक प्रमाणात नैसर्गिक पोषण घटकांनी युक्त अशी रानभाज्यांची सर्वांना ओळख व्हावी, सोबतच सेंद्रिय भाजीपाला आणि इतर शेती उत्पादन विक्रीसाठी शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी संपर्क करता यावा या उद्देशाने हा महोत्सव आयोजित केल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी सांगितलं आहे। हे या महोत्सवाचं दुसरं वर्ष आहे। आजच्या या दैनंदिनामध्ये लोक रानभाज्या काय विसरून गेले, त्यामुळे त्यांना कळेल की रानभाज्या काय आणि आमचा मागच्या वर्षीचा जो एक्सपेरिमेंट आहे तो सक्सेस झाला, आणि जेणेकरून थेट त्यांच्या शेतातून त्या माणसाला त्याच्या दुकानामध्ये डायरेक्ट आपण शेतकरी त्यांना विक्री करू शकतात, आणि याच्यामध्ये मिडलमॅन जे असतात कमिशनर कमिशनर बाजी ते सगळं कमी होऊन डायरेक्ट जे आपला उद्देश आहे गव्हर्नमेंटचा उद्देश आहे की डबलिंग द इन्कम ऑफ फार्मर ते याच्यामधून खऱ्याखुऱ्या अर्थाने सिद्ध होऊ शकतो। भंडारा जिल्ह्यातही 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान तालुका स्तरावर रानभाज्या महोत्सव घेण्यात येतोय। नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत महोत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी केलं आहे। जे आपले शेतकरी रानभाज्या पिकवतात त्यांनाही त्याचा उपयोग व्हावा आणि शहरातील लोकांना रानभाजीबाबत माहिती व्हावी या दृष्टीने या रानभाजी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे।